नमस्कार मित्रांनो तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वात पहिल्यांदा आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करावं त्याचबरोबर सबस्क्राईब नावाच्या पुढची नोटिफिकेशनची बेल ऐकॉन प्रेस करावी जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आजच्या विषयाचं कारण की आज आपण महाराष्ट्र शासनाचा जो काही शासन निर्णय आहे त्याचं क्रमशः वाचन करणार आहोत आणि या शासन निर्णयाचा विषय आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ईएसबीसी वर्गातील घटकांना अर्थात मराठा जो समाज आहे मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं होतं ईएसबीसी त्यातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याबाबतचा हा जी आर आहे तर या जी आरचं क्रमशः वाचन आज आपण या ठिकाणी कुर, करूया तर प्रस्तावना दिलेली आहे संसदेने संविधानात एकशे तीन घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासनसेवेतील नियुक्त्यांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित केले आहे वन हंड्रेड अँड थर्ड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार या देशातील ज्यांना काही मागास प्रवर्गामध्ये आरक्षण नाही पण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना नोकऱ्यांमध्ये त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांतील प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित केले आहे केंद्र के शासनाने त्याच अनुसार राज्य शासनाने संदर्भ क्रमांक एक अन्वये खुल्या <phanye> प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासनसेवेतील नियुक्त्यांमध्ये दहा टक्के जागा आरक्षित केल्या आहेत सदर आरक्षणाच्या जागा लाभासाठी ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ नाही त्यांना दिल्या जातील दुसरा मुद्दा आहे राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व हो शासनसेवेतील नियुक्त्यांमध्ये राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास ई एस बी सी या वर्गास आरक्षण देण्यात आलेले असल्याने या वर्गास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनुज्ञेय असलेले दहा टक्के आरक्षण लागू होत नाही तथापि केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाचा प्रवेश नसल्याने केंद्र शासनाच्या संस्थांमध्ये प्रवेशाच्या जागा व सेवेतील भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाकरिता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास ईएसबीसी वर्ग पात्र आहे या संदर्भात शासनाने संदर्भ क्रमांक दोन ते पाच अन्वये रोजीच्या पात्रांवर आवश्यक सूचना निर्गमित केले आहेत मुद्दा क्रमांक तीन मा सर्वोच्च न्यायालयाने अर्थात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक पंधरा हजार सातशे सदतीस पब्लिक दोन हजार एकोणीस व इतर याचिकांवरील दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या सुनावणीत बी एस बी सी आरक्षणास अंतिम अंतरिम स्थगिती दिली आहे नऊ नऊ दोन हजार वीस रोजी जी काही त्या ते ठिकाणी सुनावणी होती त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे पुढचा निर्णय जानेवारी अखेरीस घेऊ अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशांमुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मधील प्रवेश हे ई एस बी सी अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्यात यावे तसेच शासनसेवेतील पदावरील नियुक्त्या सुद्धा अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्याबाबत आदेश आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आला तथापि सदर प्रकरणी न्यायनिर्णय प्रलंबित आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे संदर्भ क्रमांक सात अन्वये सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षातील दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या शैक्षणिक प्रवेशांना ई एस सी बी सी आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत तसेच नऊ नऊ दोन हजार वीस पूर्वी प्रवेशासाठी अर्ज केले असतील व प्रवेश देण्यात आलेले नसतील अशा एस सी बी सी घटकातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक पंच्याण्णव हजार नऊशे चौतीस दोन हजार वीस अठ्ठ्याण्णव हजार सासष्ट ऑब्लिक दोन हजार वीस अठ्ठ्याण्णव हजार तीनशे नऊ ऑब्लिक दोन हजार वीस डॅश डॅश तसेच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद याचे याचिका जे काही का नंबर दिले आहेत दाखल करण्यात आलेल्या आहेत काही याचिकांमध्ये अंतिम निकाल देण्यात आलेला असून एस सी बी सी उमेदवारांना डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत याचिका क्रमांक अठ्ठ्याण्णव हजार सहासष्ट दोन हजार वीसमध्ये दिनांक आठ एक दोन हजार वीस पूर्वी एस सी बी सी उमेदवारांना ईडब्ल्यू एसचे प्रमाणपत्र देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे शपथपत्र दाखल करायचे आहे तसेच याचिका क्रमांक दिलेले आहे मध्य न्यायालयाने इट वूड हॅव बीन ॲप्रोप्रिएट इफ द गव्हर्नमेंट वूड हॅव टेकन अ डिसिजन ॲज टू वेदर द बेनिफिट ऑफ डब्ल्यू एस ऑट टू बी ग्रँटेड टू द कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड फ्रॉम एस सी बी सी कॅन्डिडे कॅटेगरी अँड सेड रिझर्वेशन इज स्टेड बाय ॲपेक्स कोर्ड इट ॲपेस दॅट डिसिजन टू दॅट इफेक्ट हॅज नॉट बीन टेकन असे निरीक्षण नोंदविले आहे सदर बाब विचारात घेता सामाजिक आणि शैक्षणिक मागास एस सी बी सी वर्गातील उमेदवार राज्यात खुल्या प्रवर्गातून प्रवेशाकरता पात्र असल्याने या वर्गास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमधील प्रवेश व सेवा भरतीच्या खुल्या प्रवर्गातील डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देण्यासाठी डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई एस बी सी वर्गातील उमेदवारांना सन दोन हजार वीस एकवीस या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरती करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्यास मान्यता देत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीस्तव संबंधित सक्षम अधिकारी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सर्व तालुका दंडाधिकारी यांना विशेष मोहीम राबवून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी याकरता विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टिकोनातून प्रमाणपत्र प्राथम्याने देण्याची आवश्यक कारवाई ता, तातडीने करावी अर्थ काय याचा की जिल्हाधिकारी तहसीलदार या सर्व दंडाधिकारी या जे मंडळी आहेत ती अधिकारी मंडळी यांनी विशेष कक्ष उपलब्ध करून विद्यार्थ्यांना ते प्रमाणपत्र देण्यास सहकार्य आहे लवकरात लवकर ते त्यांना मिळावं आता तीन नंबरचा हा पॅरेग्राफ जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे मी वाचन करतो आपण त्याचा अर्थ व्यवस्थित घ्या सदर प्रमाणपत्र निर्गमित करताना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी वर्गातील उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न या आधारे राज्य शासनाने विहित केलेले निकषाप्रमाणे विहित प प्रपत्रातील महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास एस सी बी सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नुकत्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम दोन हजार अठरा सन दोन हजार अठराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक हा अधोरेखित भाग वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी करावी आपल्यापैकी काही वाचणारे तज्ज्ञ असतील काही अनुभवी मंडळी असेल त्यांना विनंती की आपण या याचा काही व्यवस्थित अर्थ लावावा जे काय आपल्याला सुचते आणि त्यानुसार इंटरप्रिटेशन करावं जेणेकरून मी हे ॲक्युरेटली आपल्यापर्यंत माहिती पोचावी यासाठी मी डिरेक्टली हा जो जी आर आहे तो आपल्यासमोर वाचत आहे जेणेकरून काही चुकीची माहिती देण्यात येऊ नये आता आपण तितकी सुद्धा आहात की आपण यातून योग्य ती माहिती काढाल तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा ई डब्ल्यू एस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल मुद्दा क्रमांक सहा उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील अथवा शासनसेवेत भरतीकरिता डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार ई एस बी सी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही मुद्दा क्रमांक सात सदरशे आदेशे माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक पंधरा हजार सातशे सदवीस दोन हजार एकवीस इतर याचिकांमधील आदेशांवरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीनं राहतील हा शासन निर्णय शासकीय निमशासकीय सेवा महामंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय विद्यालय महाविद्यालय शासकीय शैक्षणिक संस्था खाजगी विद्यालय महाविद्यालय शैक्षणिक संस्था अनुदानित विनानुदानित विद्यालय महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांनी ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे अशी इतर सर्व प्राधिकरणे सेवा व संस्था यांना लागू राहील या संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात नऊ नंबर आणि शेवटचा मुद्दा आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक दिलेला आहे हे शासन परिपत्रक डिजिटल चॉक्सरीने साक्षांकित करून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या अध्यक्षावर नावानुसार नावाने दिलेलं आहे तर टीवा करपते उपसचिव महाराष्ट्र शासन आहेत टीकाराम वामन करपते टीवा करपते यांनी त्या ठिकाणी ई साईन केलेलं आहे तर खालचं काय जास्त महत्त्वाचं नाही आता हा पूर्णत क्रमशः वाचन करण्यामागचा उद्देश सांगतो तुम्हाला मी क्रमशः वाचन कशासाठी केलं आपण हे तर त्याच्या मागचा उद्देश होता की जसा तसं महाराष्ट्राचं जे काही जी आर आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं विद्यार्थी हे घेतात आणि वाचत नाहीत शक्यतो काहीतरी कुठला तरी एक मुद्दा वाचतात आणि रॉंग करतात आणि हे स्पष्ट वाचन ऐकल्यानंतर तुम्हाला काही मुद्दे स्पष्ट झाले असतील आणखी एक गोष्ट या जी आरचा मी अभ्यास करणार आहे तातडीनं याच्यावरती व्हिडिओ लगेच बनवून काहीतरी चुकीची माहिती जाण्यापेक्षा याच्यावरती अभ्यास करून व्हिडिओ येणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी याच्यावरचा अर्थ खुलासा करणारं याच्यावरचा खुलासा करणारा व्हिडिओ मी अभ्यास करूनच घेऊन येईल तर पूर्वी ही माहिती क्रमशः वाचनाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आपल्यापैकी काही शुद्ध मंडळी आहेत अनुभवी आहेत आणि त्याचं त्याची प्रचिती कमेंट बॉक्समध्ये येत असते त्याच्यामुळे त्यांनी यातून जो काही सत्सत विगुद्धीला सुचेल अशा पद्धतीचा योग्य अर्थ घ्यायचा प्रत्येकाने याचा अभ्यास करावा काही मिसअंडरस्टँडिंग या महाराष्ट्र शासनाच्या जी आरमधून कृपया काढू नका अडचण नसेल तर सी रिस्पेक्टिव्ह विभागामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकताय पण मी माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याचं इंटरप्रिटेशन देणारा व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर घेऊन येईल तर सांगत असताना एक विनंती आणखी एक आता आणखी खुलासे होतील जातील काय शासनाचे निर्णय व्हायचे होतील राहतील आपल्या हातातली गोष्ट म्हणजे अभ्यास करत राहा लढत राहा आलेल्या युद्धाला आक्रमणाला सहजतः आपण विजय प्राप्त करू शकतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची मी विनंती करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपला जाहीर करून आपली रजा घेतो धन्यवाद